बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल हा जगातील सगळ्यात मोठा नेटवर्किंग बिझनेस असून यांच्या संस्था सध्या 70 देशात कार्यरत आहेत. तसेच 2,27,000 जास्त सभासद यात काम करत आहेत. यात पुण्यात कार्यरत असलेली BNI पुणे वेस्ट सुद्धा अतिशय उत्कृष्ट काम करत आपलं स्थान जागतिक स्तरावर बळकट करते. यात 550 अधिक सभासद सहभागी असून 600 कोटी इतका व्यवसाय त्यांच्यातर्फे करण्यात आलाय. आपला व्यवसाय असाच वर्षानुवर्ष वृद्धिंगत होण्यासाठी दरवर्षी BNI पुणे वेस्ट बिझमेनिया 4.0 म्हणजेच मेगा बिझनेस कॉन्क्लेव्ह करण्यात येते. यावर्षी या मीटचं 4थं वर्ष असून हा कार्यक्रम 14 जानेवारीला पुण्यातील JW मॅरियॉट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला. BNI पुणे वेस्ट द्वारा आयोजित पुण्यातील सर्वात मोठा व्यवसाय कार्निवल असून यात नवनवीन व्यवसाय करण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देणं तसेच त्यांचा व्यवसाय भरभराटीला येण्यासाठी त्यांना मदत करणं नवीन व्यवसाय कसा डेव्हलप करावा यासाठी मार्गदर्शनपर चर्चा अशा कार्यक्रमांचा यात सहभाग होता. या एक दिवसीय कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे फाउंडर प्रमोद चौधरी तसेच BVG ग्रुपचे CEO हनुमंत गायकवाड आणि डॅमिलियर फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रसाद साळुंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. BNI पुणे वेस्ट द्वारा आयोजित पुण्यातील सर्वात मोठा व्यवसाय कार्निवल असून यात नवनवीन व्यवसाय करण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देणं तसंच त्यांचा व्यवसाय भरभराटीस देण्यासाठी मदत करणं नवीन व्यवसाय कसा डेव्हलप करावा यासाठी मार्गदर्शनपर चर्चा अशा कार्यक्रमांचा यात सहभाग होता. या एक दिवसीय कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे फाउंडर प्रमोद चौधरी तसंच BVG ग्रुपचे CEO हनुमंत गायकवाड आणि डेमेलियर फायनान्शियल सर्व्हिसचे प्रसाद साळुंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही जर एक लक्षात ठेवलं की जो व्यवसाय नुसता बरा करून चालत नाही, चांगला करून चालत नाही, उत्तम असूनही चालत नाही, सर्वोत्तम करावा लागतो आणि त्याचा ध्यास घ्यायला लागतो. रात्रंदिवस एक्सलन्सचा ध्यास घ्यायला लागतो. तुम्ही पेढे बनवा, तुम्ही हाऊसकीपिंग करा, तुम्ही न्यूज चॅनल चालवा, त्याच्यामध्ये एक्सलन्सचा ध्यास घेतला तर तुमचं यशाला कोणीही अडवू शकत नाही, रोखू शकत नाही. फक्त त्याला वेळ लागतो, एका रात्रीत ते होत नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो, एफर्ट करायला लागतात, चांगली टीम असायला लागते बरोबर, म्हणजे विश्वासू टीम लागते साथीदारांची. आणि असं असेल तर भारतात काय जगात तुम्ही राज्य करू शकता. तुमच्या सगळ्या बिझनेसमधना माझ्या मनापासून शुभेच्छा. इकडं आलोय, मला बोलवले, आय विल बी टॉकिंग अबाउट ब्रँडिंग. मी इकडं ब्रँड स्ट्रॅटेजी ह्या विषयावर बोलायला आलेलो आहे आणि निश्चितच ही एक मोठी संधी आहे. मला इकडं बोलवलंय ब्रँडिंग ह्या विषयावर बोलायला. डेफिनेटली सगळे बिझनेस पर्सन जे आतमध्ये आहेत त्यांना नेटवर्किंग तर पाहिजेच पण बिझनेस नॉलेज पण पाहिजे. Millen Soman was the face of the event also that we organized on the same morning. We did a half a marathon and it's an absolutely ultra modern gym. The technical running of the gym has been assigned to Vibes, which is also another name to reckon with. माझं नाव अतुल जोगळेकर. मी BNI इंडियाचा हेड ऑफ ऑपरेशन्स आहे. मला अतिशय आनंद आहे आज मी बिझमॅनिया 4.0 या इव्हेंटमध्ये आहे. शब्बीर, सलील आणि सुनील यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो की त्यांनी BNI या रिजनमध्ये, पुणे ईस्ट रिजनमध्ये सुरुवात केली 5 वर्षापूर्वी. हो, यावर्षी या रिजनची 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने BNI या रिजनमध्ये वाढवलेली आहे, ज्या पद्धतीने ते BNI या रिजनमध्ये चालवत आहेत आणि मेंबर्सना यशस्वी होण्यासाठी मदत करत आहेत, ते खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे. माझं नाव नरेश करमळकर आहे. मी BNI मुंबई वेस्टचा असिस्टंट एरिया डायरेक्टर आहे. मुंबई वेस्टमध्ये आम्ही 26 आमचे चॅप्टर आहेत, 1500 बिझनेस पीपल आणि प्रोफेशनल्स आहेत. आणि पुण्यामध्ये हा इव्हेंट जो झाला आहे बिझमेनिया 4.0 हा विटनेस करण्यासाठी, ह्याच्यात भाग घेण्यासाठी मी आलो आहे आणि आमचे बरेच मेंबर आले आहेत. कारण बिझमेनियाने ऑलरेडी बरंच असं बरंच नाव केलं होतं आतापर्यंत की छोटे मोठे बिझनेस पर्सन जे आहेत आणि प्रोफेशनल्स आहेत त्यांनी बिझनेस वाढवण्यासाठी हा ठराविक हा त्यांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. आणि आज मी आलो आहे, पहिल्यांदा आलो आहे हा इव्हेंट बघायला आणि मी फारच इम्प्रेस झालेलो आहे. जे स्पीकर्स त्यांनी आज स्टेजवरती आणले होते ते फारच प्रोत्साहित करणारे असे स्पीकर होते. हाय, मी भव्या सत्रा, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर BNI कोल्हापूर. आणि बिझमेनियामध्ये हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ॲज अन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर.
मला सर्वात चांगली जी गोष्ट वाटली ती ही आहे की एका छतानी खालीच आम्ही एवढे बिझनेस ओनर्स येतो, एवढे मेंबर्स येतो, आणि ह्यावेळी बिझमेनियामध्ये 35 पेक्षा जास्त कॉर्पोरेट्स आले आहेत आणि त्याची व्हॅल्यू कॉर्पोरेट्सना पण आहे आणि मेंबर्सना पण आहे. आणि जे BNI ॲक्च्युली करतं ते जी पद्धतीने आपण बिझनेस करतो ते ॲक्च्युली पद्धतच आपली चेंज करते. सो चेंजिंग द वे द वर्ल्ड आज बिझनेस ते आज पुणे वेस्टनी खरोखर इथं साकारलं आहे. माझं नाव देवानंद देशमुख, मी BNI पिंपरी चिंचवड रिजनचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. माझी BNI पुणे वेस्टची खूप जुनी ओळख आहे सिन्स वी वर बोथ मेंबर्स इन द रिजन. आणि बिझमेनिया हा जो इव्हेंट आहे हा मी गेले 4 वर्ष बघतो आहे. इट हॅज बीन अ व्हेरी गुड इव्हेंट. खूप चांगले चांगले स्पीकर्स असतात इथे आणि जे नेटवर्किंग होतं ओपन नेटवर्किंगमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा खूप बिझनेस जनरेट होतो. मला ह्या इव्हेंटचा फॉर्मॅट खूप आवडला. हाय, मी रचना आहे, BNI पुणे वेस्टमध्ये एक डिरेक्टर कन्सल्टंट आहे. आणि बिझमेनियासारख्या इव्हेंटमध्ये तुम्हाला शिकायला खूपच जास्त असतो. बेसिक आमचा जे वेंडर एम्पॅनलमेंट असतो त्याच्यात आम्हाला खूप सारे कंपनीजबरोबर इंटरॅक्ट करायला भेटतं आणि हे ऑपॉर्च्युनिटी आयुष्यात खूप कमी लोकांना मिळते, एका कंपनीमध्ये डायरेक्ट इंट्रोडक्शन. सो बिझमेनिया इज समथिंग दॅट वी ऑलवेज लुक फॉरवर्ड टू. माझं नाव सौरभ शिवणेकर, मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. आय हॅव बीन पार्ट ऑफ बिझमेनिया टीम दिस इयर. सो बिझमेनियानी बेसिकली काय केलं तर आमच्या अख्ख्या रिजनमधले सगळे मेंबर्स एकत्र आणलेत आणि आज इथे देर आर मोर दॅन 700 मेंबर्स की ज्यांनी एकत्र येऊन मीटिंग बिझनेस एक्सचेंज आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड की एक खूप मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी सगळ्या मेंबर्सला इथनं मिळेल, रेग्युलर सोर्स ऑफ बिझनेस, नॉट फक्त आजच्या इव्हेंटसाठी फॉर द एंटायर इयर. मी तनुश्री देशपांडे, आय एम अ डिरेक्टर ॲट संपूर्ण प्रॉपर्टी केअर. आम्ही डीप क्लिनिंग सर्व्हिसेसमध्ये आहोत आत्ता. हा बेसिकली जो इव्हेंट होता बिझमेनिया हा आमचा पुणे वेस्ट रिजन, BNI पुणे वेस्ट रिजनचा हा एक फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे, फ्लॅगशिप इव्हेंट आहे. आणि वन ऑफ द बेस्ट थिंग्स याच्याबद्दल जे आहे की वेंडर एम्पॅनलमेंट हे जे असतं की ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, म्हणजे 50 कोटी+ ह्या टर्नओवर असलेल्या कंपनीज ज्या आहेत, ज्यांना आम्हाला जर इंडिव्हिज्युअली जाऊन भेटायचं झालं तर खूप वेळ जातो किंवा कधीकधी ते कनेक्ट्स मिळत पण नाहीत. पण ते सगळे कनेक्ट्स एका प्लॅटफॉर्मवरती, साधारण एक 35-1 कंपनीज आज इकडे आल्या होत्या आणि त्याच्यातनं मला ऑलमोस्ट 100 रेफरल्स ऑलरेडी मिळालेले आहेत. नमस्कार, मी अमित जायदे, मी थर्मोग्राफी कन्सल्टंट आहे आणि मी 4 वर्ष BNI मेंबर आहे. मी डायरेक्टर कन्सल्टंट आहे इव्हेंट्ससाठी आणि बिझमेनिया हा जो इव्हेंट आहे हा मागची 4 वर्ष मी अटेंड करतोय आणि मी याच्यामध्ये प्रेझेंटेशन्स पण घेतलेले आहेत. माझा बिझनेस जो आहे त्याचा 100% जो माझा सेल्स होतो किंवा मला जे काम मिळतं ते BNI प्लॅटफॉर्म थ्रूच मिळतं आणि प्रत्येक वर्षी जे प्रेझेंटेशन मी घेतो त्याचे 15-20% मला रिटर्न्स त्याचे मिळतात. मी खूप आभारी आहे BNI पुणे वेस्टचा की त्यांनी हा बिझनेस प्लॅटफॉर्म आमच्यासाठी ओपन करून दिलेला आहे. हाय, आय एम मैत्री रामिया, आय एम अ न्यूट्रिशनिस्ट अँड अन इंच लॉस एक्सपर्ट अँड आय एम हियर ॲट द BNI कॉन्क्लेव्ह बिझमेनिया. इट हॅज बीन अ फॅन्टास्टिकली ऑर्गनाइज्ड सेशन. नॉट ओनली डिड दे टेक ब्रिलियंट केअर ऑफ 1-to-1s विच इज द प्रायमरी एम ऑफ बिझमेनिया networking, but even the chosen speakers were briefed so beautifully about what exactly will be required and what will be engaging content for the audience. They also had bonding events and an excellent spread to top it all. Maza naav Salil Chodankar ahe, mi executive director Pune West cha ahe. Aajcha ha jo karyakram ahe Bizmania 4.0 atishay surekh zala ahe ani aaj ikade 1000-hun jaasti loko yeun इकडे 3000 जास्ती रेफरल्स पास झाले आहेत. रेफरल्स म्हणजे एकमेकांना देणारे कनेक्ट्स आणि त्याच्यातनं जो काय वर्षभरामध्ये बिझनेस होणार आहे तो आपण सगळे बघूया. इकडे 33 कंपनीज आलेले आहे आणि त्या 33 कंपनीजनी BNI मेंबर्सला त्यांचा प्रिफर्ड वेंडर म्हणून इकडे त्यांनी इकडे येऊन त्यांना केलेला आहे. सो खूप सुरेख इव्हेंट झाला आहे आणि असाच हा इव्हेंट पुढे सुद्धा आम्ही करणार आहोत. सगळ्या लोकांना इकडे खूप आवडलं. इकडे लोक कोल्हापूर, बॉम्बे, गोवा, बंगलोर या सगळ्या रिजन्समधनं आलेले आहेत. मेरा नाम शबीर साबुवाला आहे, मैं BNI पुणे वेस्ट का एग्जीक्यूटिव डायरेक्टर हूँ और ये इवेंट जो हमारा है बिझमेनिया 4.0 ये हम चौथी बार कर रहे हैं, चौथा साल है ये. एंड हर बार ये इवेंट जब भी किया हुआ है
पहले से कहीं बेहतर, कहीं बिगर, कहीं बेहतर हुआ है। और इसका कारण ये है कि हमारे जो मेंबर्स है हमेशा उनके इनपुट्स और उनका क्रेडिबिलिटी है, जिसकी वजह से ज़्यादा वेंडर कंपनीज आ रहे हैं। जब पहले हमने 4 साल पहले ये इवेंट किया था, वो इवेंट को साधारण 100-125 लोगों ने अटेंड किया था, आज मोर देन 1000 पीपल, 1000 लोगों से ज़्यादा ने इवेंट ये अटेंड किया है और इवेंट से बिल्कुल खुश होके जा रहे हैं, काफ़ी बिजनेस मिला है उनको। एग्जीक्यूटिव डायरेक्टर BNI पुणे वेस्ट, आणि आज आमचं जो बिजमिनिया एवढं जी पूर्ण हल्ला गेलो होतं की होणाऱ्या 14 जानेवारीला आज आहे, आपण त्या इव्हेंटलाच आहोत। आणि एक इव्हेंट प्लॅन करणं आणि खरंच त्याला ते राबवून घेणं त्याच्यामध्ये फरक असतो। तो आपण चांगला त्याच्यामध्ये प्लॅन केलं होतं। आज मी क्राऊड बघतो आहे आणि जे आपले मेंबर्स आहेत, ज्या दृष्टिकोनाने इथे आलेले आहेत आणि त्यांना जे कनेक्ट्सची अपेक्षा होती, त्यांना जे BNI फ्रेटर्निटी किती मोठा आहे ते बघण्याची ती उत्सुकता होती, त्यांच्यामध्ये उत्साह बघून मला खरंच आनंद वाटतो आहे की आपण एक चांगलं आपण त्याला राबवू शकलो आहे। आज आमचे ऑलमोस्ट 75% मेंबर, म्हणजे आमची जी स्ट्रेंथ आहे 550 आहे, 75% मेंबर आज इथं हजर आहेत आणि निरनिराळ्या शेजारच्या रिजनमधून पण लोक आलेले आहेत मुंबईमध्ये। आणि आज ते म्हणत होते की फार चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलं आहे, मुंबईची टीम अशी म्हणती आहे आपल्यासाठी, तर म्हणजे कुठेतरी आपण खरंच चांगल्या वतीने केलेलं आहे आणि मला खरंच असा आनंद वाटतो। आज आम्ही साधारणतः 1200 रेफरल्स जनरेट केले आणि भरपूर बिझनेस पण जनरेट झाला आहे मेंबरसाठी। मला खरंच आनंद वाटतो की पूर्णपणे व्यवस्थित जे आपण प्लॅन केलं होतं आपण करू शकलो।